शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचं प्रवेशद्वार आहे आणि शिक्षणाशिवाय समाज सुधारणा केवळ अशक्य आहे हे भाऊंनी ओळखलं आणि ग्रामीण भागातल्या गरीब मुलांसाठी, बहुजनांसाठी, सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना त्यांनी खऱ्या अर्थाने राबवली, तर त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतनपणे या ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये राहण्यासाठी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेच्या आवारामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. आपल्या अनिवासीच्या शाळेमध्ये शिक्षण कायदा शिक्षण वर्षी वर्षभरून जाऊन पुण्यस्मरणार्थ सतत पुण्यस्मरणार्थ आज कार्यक्रम झाला आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. तर म्हणजे पावसाळ्याच्या दिवशी सांगायचे म्हणून आपण एकदम त्यांची उंची फार मोठी त्यांच्या यांच्यामध्ये आपण जे शिकलो आमचे शिक्षण झालं फार उच्च आणि चांगल्या दर्जाचं असल्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षण केंद्र होत आहे. या ठिकाणी आणि माणसे विद्यालयाचे संस्थापक भाऊसाहेब बोरा यांच्या पुण्यस्थिती निमित्ताने आज या ठिकाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक फलके सर आज त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन धन्यवाद देतो. आणि या पुण्यतिथी निमित्ताने जो काही शिक्षक वृंदांनी सरांनी मुख्याध्यापकांनी जो आजचा काही जो कार्यक्रम घेतला खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला. या पुण्यतिथी निमित्ताने जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला छान कार्यक्रम झाला आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी आदिवासी विद्यालयाचे आभार मानतो. धन्यवाद. खरं तर आपण आज या ठिकाणी भाऊंचे पुण्यस्मरण या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. पुण्यस्मरण हे उद्या म्हणजे 6 जुलैला आहे, परंतु आम्हा सर्व शिक्षकांना त्यांच्या मूळ गावी आणि या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आपण तो कार्यक्रम आजून घेत असतो. खर तर तुम्ही या ठिकाणी बसलात आणि आम्ही या विद्यालयामध्ये अध्यापन करू शकतो ही सर्व पुण्याई आहे ती म्हणजे आदरणीय भाऊंची. म्हणून प्रथमतः भाऊंना वंदन करते आणि भाषणाला सुरुवात करते. 23 जून 1925 या ठिकाणी खडकाळच्या दगडामध्ये एखादा अनमोल असा हिरा जन्मावा तसा जन्म आपल्या कर्मवीर दलित मित्र शिक्षण महर्षी भाऊ यांचा झाला. शिक्षण घेत असताना त्यांच्या मनामध्ये समाज सुधारण्याची जी कार्य आहे त्या कार्याने धगधगता अंगार पेटवावा असा अंगार त्यांच्या मनामध्ये पेटलेला होता. समाजामध्ये शिक्षणाची हाल अपेक्षा बघून त्यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली. शैक्षणिक वसाहत त्यांनी घेतला आणि शैक्षणिक संस्था श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि ही संस्था त्यांनी 1960 साली स्थापन केली. आज आपल्या विद्यालयामध्ये कर्मवीर दलित मित्र शिक्षण महर्षी भाऊसाहेब बोरा त्यांचं सातवं पुण्यस्मरण हे औचित्य साधून त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कर्मवीर दलित मित्र भाऊसाहेब बोरा यांचा जन्म 23 जून 1925 रोजी पठरबागी झाला. पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं. घरची परिस्थिती भाऊंची बेताचीच होती. आपल्या आई वडिलांबरोबर त्या ठिकाणी व्यवसाय करायचे आणि चौथी नंतर चिंचोड या ठिकाणी बोर्डिंग मध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. जे का रंधले गांधले त्याची म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा त्याप्रमाणे भाऊंच त्या ठिकाणी कार्य होत. आधी केले आणि मग सांगितले किंवा त्याने करून सोडावे सकळ जण अशा प्रकारचा विचार अशा प्रकारची धारणा भाऊच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते सतत अशा पद्धतीने
शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. आणि हे कार्य करत असताना गावचं सरपंच पद बसवलं, जिल्हा परिषद सदस्य पद त्या ठिकाणी बसवलं, भाऊंना त्या ठिकाणी अजून पुढची पदे मिळाली असती, परंतु त्यापेक्षा शैक्षणिक कार्य हे जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करावं आणि त्यामध्ये अधिक लक्ष घालावं या दृष्टिकोनातून भाऊंनी त्या शाळा त्या ठिकाणी उघडल्या. शिक्षण भारती दलित मित्र गरिबांची कैवारी होतात नाही. स्वर्गीय चालम्यांचे रघुनाथजी बोरा उर्फ भाऊ त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी भाऊसाहेब बोरा अनिमल सिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रास्ताविकामध्ये या शाळेचे शिक्षक त्यांनी डिटेल्स आपल्यापुढं मांडलंच आहे. आणि परिस्थितीमध्ये आता शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी काही गोष्टी सांगितल्या. आणि गावचे ते विद्या म्हणजे सरपंच पद त्यांनी भूषवलेलं आहे, त्या विभागाचं जिल्हा परिषद पद त्यांनी भूषवलेलं आहे, तालुका काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. आणि आता आपण जो हायवे पाहतो त्याला नॅशनल हायवे म्हणतात. नॅशनल हायवे व्हावा आणि मळशीच सरोवर त्यांनी उभी केली आणि मळशीच कृती समितीची त्यांनी स्थापना केली. आणि त्याच्यासाठी त्यांनी श्रमदानाचे आयोजन करण्यात आलं होतं, त्यांनी मोर्चे काढलेले होते. दारूबंदीच्या संबंधात सुद्धा त्यांना असं उल्लेखनीय त्यांचं असं काम आहे. आणि हा आण्यामाशी घाट त्याचं जेव्हा फंक्शन झालं, उद्घाटन झालं म्हणजे पूर्ण घाट झाल्याच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, तत्कालीन दळणवळण मंत्री शंकररावजी चव्हाण आणि तत्कालीन विधानसभा सदस्य श्री श्रीकृष्ण शेठ रामजी तांबे यांच्या उपस्थितीमध्ये झालं. तेव्हा भाऊंनी खरा म्हणजे सुटकेचा निश्वास सोडला, तर एकदा त्याच्यातून मुक्त झालो, चळवळ केली, असं काम त्यांनी केलं. त्यांच्याबाबतीत काही काही गोष्टी सांगतो. या तालुक्यामध्ये पलीकडचा भाग जुन्नर पट्टा आणि इकडचा माळशेत पट्टा ह्याच्यामध्ये दोन माणसांचं विधानसभेच्या तिकीटासाठी रस्सीखेच होती. स्वर्गीय शिवाजीराव माधवराव काळे आणि स्वर्गीय श्रीकृष्ण रामजी तांबे. आणि हे तेव्हा तालुका काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष होते. प्रांतिकच्या अध्यक्ष होत्या स्वर्गीय या देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी. आणि जेव्हाही मुंबईला मंडळी गेली, शिष्टमंडळ गेलं, तेव्हा आदल्या दिवशी डिक्लेअर झालं तर शिवाजीराव माधवराव काळे यांना विधानसभेचं तिकीट देऊ केलेलं आहे. परंतु सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग या वृत्तीप्रमाणे भाऊंचा ती म्हणजे नेहरू शर्ट धोतर टोपी हिलाही स्त्री विस्त्री केली नसतो, कपडे धुतलेले असायचे. आणि भाऊंचं मला वाटतं काहीतरी स्कार्फ शिष्टमंडळ खाली आलं. आता लिफ्ट वगैरे आहे तेव्हा होते का नाव जरा आमदार. आणि भाऊ म्हणते जरा माझी मस्त कसं राहिली तेवढे मी घेऊन येतो वरून एक किस्सी आहे त्यांच्यावरती. आणि इंदिराजी गांधींना सांगितलं मगाशी शिष्टमंडळाच्या समोर जे काही मी बोललो ते सगळं तुम्ही विसरून जायचे. आणि या तालुक्याचं विधानसभा सदस्याचं जे तिकीट आहे ते त्रिकुण शेठ रामजी तांबे यांना द्यायचं असे त्यांच्यामध्ये धमक होती. शिक्षणाचं जाळं त्यांनी केली किती मोठं केलं दोन क्षेत्र असतात ते मला भाऊ. आठवीमध्ये आम्ही मारुतीच्या मंदिरात, नववीमध्ये रामाच्या मंदिरात, दहावीमध्ये असताना मारुतीच्या मंदिरात अशी परिस्थिती होती. गौरव आमचा माणसा मान केला त्यांचा अभिनंदन करून मी माझ्या मनोवरती अपेक्षा ठिकाणी संपवितो. जय हिंद, जय महाराज.